him. What a pleasant surprise to be there. तुम्ही बुक केलं होतं थोडं टेबल. ऍक्च्युली आम्हाला इथे शिफ्ट व्हावं लागलं म्हणून. बट यू कंटिन्यू. आम्ही नाही तुम्ही आधीपासून इथेच बसलाय तर तुम्ही कंटिन्यू करा. मी दुसरीकडे बघ. अहो नाही, बाकी सगळी टेबल्स फुल आहेत. सो तुम्ही बसा, आम्ही बघतो. पण जर टेबल्स फुल आहेत तर तुम्हाला कशी जाणं मिळणार? इट्स ओके, आय विल मॅनेज. नाही नाही रणजित राव, खरंच तुम्ही बसा. आम्ही तुमची हरकत नसेल तर आपण एकत्र बसू शकतो. म्हणजे मला आवडेलच एकत्र बसलेलं, तुम्हाला चालणार असेल तर. या ना, बसा बसा बसा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर आम्ही म्हणायला पाहिजे खरं तर. पण तुम्ही इथे कसं काय काय सेलिब्रेट करताय? हो, यांना नोकरी मिळाली ना म्हणून आम्ही आलो. नोकरी? मी नोकरी? हां, म्हणजे ते त्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय असं सांगत होता ती नोकरी का? हो तीच. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. हरकत नाही, ऑल द बेस्ट. मानसी यांना नोकरी मिळाली खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्या खूप हुशार आहेत, फिनिशिंग स्कूलच्या टॉपर आहेत. बऱ्याच गोष्टी येतात त्यांना आणि त्यांचा टॅलेंट वाया नाही गेला पाहिजे. खर तर त्यांनी करिअरवर फोकस केलं पाहिजे आता. तर बायकोला नोकरी मिळाली म्हणून सरप्राईज प्लॅन केलाय का तुम्ही? हां, पण ऑर्डर काहीच केलं नाही अजून तुम्ही. हां करणारच होतो. तुम्ही मी काय म्हणतो, तुम्ही ऑर्डर करा, मी आलो वॉशरूमला जाऊन. ओके. मानसी, तेजसला सांगितलं नाहीये का मी ज्या कंपनीत पार्टनर आहे तिथेच काम करता तुम्ही म्हणून? इट्स टोटली युअर डिसिजन, तुमचा निर्णय तो. आणि हो, मी त्यांना काहीही कळू देणार नाही. पण एक सांगू का सल्ला म्हणून, नवरा बायकोमध्ये काहीही लपवायचं नसतं. म्हणजे इट्स ओके, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे आणि माझ्याकडनं त्यांना काहीही कळणार नाही यातलं, त्याची मी खात्री देतो. हे बघा, तुम्ही जरी माझी मैत्री नाकारली असली तरी सुद्धा मैत्रीचा हात मी माझ्याकडनं पुढे केलेला आहे. तेजस माझ्या खूप चांगले मित्र आहे साहेब. असे मित्र म्हणून फार नाही येत माझे. शाळा कॉलेज नंतर तर कुणी भेटलंच नाही. तुमचे तेजस साहेब भेटले आणि आमची खूप चांगली मैत्री झाली. तर प्लीज त्यांना फसवू नका. म्हणजे हे काय, आतापर्यंत तुमच्या नात्यात जे काही गोंधळ झाले असतील ते झाले, इट्स ओके. पण प्लीज इथून पुढे सगळं क्लिअर ठेवा. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझी, म्हणजे ऑफिसमध्ये जरी मी बॉस असलो तरी बाहेर मी मित्र होऊच शकतो ना? होऊ शकतो ना? लकीशाम, प्लीज रणजितरावांचा मैत्रीचा हात स्वीकारा. माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. प्लीज.